गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गेल्या बुधवारी गुरुप्रसाद पान क्रमांक 294 पहिला पॅरा झाला होता, आता दुसऱ्या पॅरापासून सुरुवात करतोय। आपण भक्तांना कारण दीक्षा प्राप्त झाल्यावर जे पुण्यकर्म करावयाचे आहे त्यामध्ये अधिक काळ साधन सेवेचा विचार न करता जे कर्तव्य इतरांच्या कल्याणासाठी म्हणून आपण अंगीकारले त्याची सार्थकता प्राप्त झालेल्या दीक्षांपरत्वे आपण भक्त प्राप्त करू शकाल। हा म्हणून इथं काय चाललं की पहिल्यांदा कारण दीक्षा केव्हा दिली, दोषांचं कारण जेव्हा राहिलं नाही देहामध्ये तेव्हा, म्हणजे संबंध 100% स्वच्छ झाल्यावर मग काय केलं। पूर्वी इतरांच्या कल्याणासाठीच आपण करत होतो, गणित चतुर्थी करत होतो का, ते 10 दिवस बसवायचं, 10 दिवस बसवायचा, नंतर पितृपक्ष येतो, त्यावेळेला पितरांच्या मुक्तीसाठी म्हणजे इतरांसाठीच आहे ते। तसंच संकष्टी करायची ती सुद्धा कशा करता, 1/4 लाईफ आपल्या आपल्यासाठी 25%, इतरांसाठी 75%, अन्नदान, पतदान, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान। ते केलं का, ते केलं नाही, हे पण केलं नाही, गणपती 1-5 दिवस बसवला त्यामुळे ते कार्य झालं नाही। म्हणून तुम्हाला गुरुमार्गामध्ये बोलून तुमची विमोचन दीक्षा देऊन कारण दीक्षा देऊन तुम्हाला हे सगळं बंद करायला सांगितलं आणि 1/2 तासाच्या ओंकार साधनेमधनं हे सगळं निवारण होत आहे। आणि स्वाध्याय मंडळाची स्थापना केली की ज्याच्यामध्ये शिक्षण संस्थेसाठी, मेडिकल एडसाठी, पर्सनल असिस्टंट मदत देत आहे, समजलं। मग ते होत आहे म्हटल्यानंतर पहिलं बंद करायला पाहिजे नको, ते बंद करायचं समजून म्हणजे दिलेली दीक्षा जतन करणे, तुम लक्षात आलं, जतन करायचं तर काय काय आता वाच म्हणजे समजेल। आपण भक्तांना कारण दीक्षा प्राप्त झाल्यावर जे पुण्यकर्म करावयाचे आहे त्यामध्ये अधिक काळ साधन सेवेचा विचार न करता, म्हणजे सकाळ संध्याकाळ साधना करायची नाहीये, साधना एकच टाइम करायची आहे, पण इतरांच्या कल्याणाचा विचार करायचा आहे। जे कर्तव्य इतरांच्या कल्याणासाठी म्हणून आपण अंगीकारले त्याची सार्थकता प्राप्त झालेल्या दीक्षांपरत्वे आपण भक्त प्राप्त करू शकाल। म्हणून त्याच्यामध्ये विद्यादान आहे, त्या विद्यादान करायचं म्हणजे काय करायचं, तर आपण विद्या शिकल्यानंतर, विद्या शिकल्यानंतर लक्ष्मी मिळतीये, तुम्ही शिकल्यावर की तुम्हाला पैसे मिळतात, ते पैसे मिळालेले शिक्षण संस्थेच्या किंवा शिक्षणासाठी मदत द्यायची, म्हणजे ते विद्यादान झालं। यासाठी स्वाध्याय मंडळाची निर्मिती केली जात आणि त्यात आपण पैसे ठेवतो, ते शिक्षण संस्थेला मदत जाते, लक्षात। एवढेच नाही तर भवितव्यास आपण भक्तांच्या पुढील पिढ्यांनाही आपण केलेल्या कर्तव्याचा हेवा हा सहजगत्या लाभणार असून, भवितव्यात तुम्हा भक्तांच्या मुलाबाळांनी काही नव्याने देवदेवतार्जन, कुलधर्म, कुलाचार, उपासतपास, व्रतवैकल्ये, दानधर्म, तीर्थयात्रा आदी कृत्यांचा लाभ घेऊन पुण्य संचय करण्याचे प्रयोजन उरणार नाही। म्हणून ते काही करायचं नाही, सगळं बंद करायचं, ते खऱ्या अर्थाने सगळं बंद केलं आणि नुसती साधना केली तर ती दीक्षा जतन केली, समजलं। तुम्हा भक्तांच्या हितार्थ व कल्याणार्थ पोषक असे मार्गदर्शन करून भवितव्यात तुमच्या मुलाबाळांनाही त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले आचार विचार ठेवण्यास कोणत्याही प्रकारे अडचण वाटू नये अशाच पद्धतीने हे कार्य गेली कित्येक वर्षे चालले आहे। आता इतर लोकांचा विचार करणारी बाहेर माणसं आहेत की नाही, आपल्या बघण्यात येतात की नाही, कशी तुम्ही मध्ये ते व्हॉट्सअपवर बघितलं असेल की नारायणराव दाभाडकर म्हणून एक मनुष्य होता, तो बेडवरती होता, आरएसएसचा मनुष्य बेडवरती होता, वय 85, त्यांनी सांगितलं माझं वय झालंय आणि एक बाई आली रडत, बेड नाही आहे माझा, नवरा 40 वर्षाचा आहे। म्हणजे त्याच्याबद्दल तुमची भावना काय झाली, आपली भावना
मुक्ती प्रगत झाली. काय देऊ माणूस आहे रे, काय स्वतःचा प्राण देऊन दुसऱ्याचा प्राण वाचवला म्हणजे परोपकार. तसंच आणखी एक आरक्षण मधला होता, घरात मुलगा त्याचा मेलेला होता आणि त्याला फोन आला ओ ग्रुपचं ब्लड पाहिजे म्हटल्यावरती ते न सांगता ते प्रेत तसंच ठेवलं आणि तो दुकानात गेलो. म्हटला माझा मुलगा कसाही मेला आहे पण हा मुलगा जिवंत होत असेल तर मी त्याला जाऊन ब्लड देतो. आणि त्याने ब्लड दिलं आणि तो मुलगा वाचला. या माणसाबद्दल तुमची काय कल्पना झाली? म्हणजे जीवन ईश्वरमय. इतरांसाठी पहिल्यांदा धावून जायचं आणि तीच असेल ती सत्य मदत करायची. नुसतं ईश्वरमय ईश्वरमय व्हायचं म्हणजे काय म्हणताय हे असं करायचं. म्हणजे माणुसकी माणुसकी धर्म. आज आपण भक्तांना जे वरील निवेदन अभ्यासनास दिले आहे ते आपण कुटुंबियांनी एकत्र बसून कुटुंबातील सज्ञान मुला मुली नाही ह्या निवेदनातील हितकारक असा जो मार्गदर्शनातील विषय आहे तो नीट समजावून सांगून त्यांचेही नित्याचे आचार विचार प्राप्त झालेल्या दीक्षेला पोषक होतील असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण करावा. म्हणून पिढीच्या पिढ्यांना सांगायला पाहिजे बसून त्यांना काय झालंय सगळं आराम ऐकत मिळाल्यामुळे काय किंमत नाहीये. त्यांना वाटते आपल्या नशिबानेच मिळालंय तेव्हा त्यांना बसून सांगून हे कारण पुढच्या पिढीला आणि एवढंच करणं शक्य आहे. आता कुठे भरजी मिळत नाही तामूक नाही पहिल्यासारखं सोहळं नाही एवढं नाही हे काही समजणार नाही. दीक्षेस आपण भक्त भाविक कृपापात्र झालात म्हणजे किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येणार नाहीत असे नाही. मी म्हणतो डॉक्टरचं औषध घेतल्या म्हणजे आधार पण येत नाही का? अडचण येऊ नये असं म्हणजे कसं? अडचण येणार, अडचण आल्याशिवाय मनुष्य शाणा होत नाही. कुठलंही दुःख आलं काही आलं ते आपण पुढचं विचार करताना त्या अडचणी शाणे झाले असतो. म्हणून अडचण येऊ नये म्हणायचे, फक्त ते सहन करण्याची शक्ती द्या. पण जरी त्या आल्या तरी त्या गुरुकृपाशीर्वादाने निवारण होतील इतकी तरतूद आपल्या जीवनात झालेली असल्याने आलेल्या अडीअडचणींचा आस्थेने विचार करून कोणत्याही कारण परत्वे जे काया वाचा मनाचे एक रूपत्व होऊन ज्या ओंकार साधनेचा लाभ आपण करून घेणार आहात त्या साधनेत जर आपण केवळ एखाद्या क्षुल्लक अडचणी प्रित्यर्थ प्रतिकूल असे विचार निर्माण करून अशांतता निर्माण करू तर प्राप्त झालेल्या दीक्षेतून जी साध्य अवस्था आपण भक्तांना प्राप्त करायची आहे ती प्राप्ती होण्यात ह्या प्रतिकूल विचार परत्वे अडथळा निर्माण होईल. म्हणजे काय बघा, आता मोहर आलाय, मोहर आल्यानंतर वारा बिरा आला तर तो पडून गेला तर काय होईल? नुकसान होईल. तिरक्याला वाऱ्याला ऍडजस्ट करायचं. मोहर झाल्यानंतर मग कच्ची तयारी असते आणि नंतर पिकलेला आंबा येतो. समजलं? मी मला काय सांगायचं तुम्हाला समजलं. म्हणजे ही साधक अवस्था आहे, ही सिद्ध आणि हे साध्य आहे. तर इथं कुठं आहे आंबा आंबट आहे म्हणून काढून फेकून दिला. त्या तिन्ही अवस्था परिपूर्ण केव्हा होतात? केव्हा होतात एवढा सोपाने प्रश्न. हा आंबा जर झाडाला चिकटून राहिला असेल तर होतो. हा तुम्ही आंब्याला सोडून खाली पडलात की आंबा फुकट गेला. साधं उदाहरण, फूल पडलं तरी व्यर्थ जातं. कच्ची कैरी वाऱ्याने पडली तरी फुकट जाते. पिकल्यानंतर तो काढावा लागत नाही, तो आपोआप म्हणजे गुरु तुम्हाला परिपूर्ण झाला की तुम्हाला सोडून देतात कार्य करायला. किती सुंदर अर्थ आहे. दादाने एक असे अर्थ सांगितलेत ना त्यावेळेला, म्हणजे ज्ञान म्हणजे काय आहे आणि ते कसं आपण करून घ्यायचं आहे आणि जीवन जगायचं आहे. म्हणून झाडाला जो पण घट्ट धरून बसलाय त्याचा परिपाक झाल्यावरच तो कार्यात उपयोग आहे. पूर्वी आपण ह्याच गुरुमार्गातील मार्गदर्शनाचा लाभ करून घेत असताना सूचित केलेल्या साधन सेवा आपणास करता येत नसत. याचे कारण प्राप्त जीवनातील काया वाचा मनाचा हितसंबंध जन्मकर्म जन्मजन्मांतर व अन्य ऋणानुबंधांशी होता. अशा या दोषांचे
गुरु कृपाशीर्वादाने विमोचन झाल्यामुळे केले आपण भक्तास सुलभ अशा साधन सेवा पद्धतीने साधक व सिद्ध ह्या दोन अवस्था जरी नकळत प्राप्त झाल्या असल्या तरी गुरु मार्गातील प्रधान अवस्था म्हणजे साध्य ही अवस्था प्राप्त होण्यास जे सुलभ असे साधन सांगितले आहे ते साधन साध्य अवस्थेत नेऊन प्राप्त करण्यास आपण भक्तास कोणत्याही प्रकारच्या व्रतवैकल्याचा उपास तपासाचा दान धर्माचा किंवा काही संख्येने जपजाप्य करण्याचा मार्ग सूचित केला नसून ही अवस्था जरी बिकट असली तरी नित्याने निश्चितपणे अर्धा तास सेवा करण्याने ही साध्य अवस्था आपणास प्राप्त होणार आहे. ती अर्धा साधा म्हणजे ओंकार साधना. मी नेहमी सांगतो फक्त अर्ध्या तासाचे ओंकार साधनेमध्ये सर्व काही अंतर्भूत आहे. सर्व काही हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलंय. कारण दिसते पुढे साध्य अवस्थेच्या प्राप्तीसाठी जे काही साधन आपण भक्तास सूचित करण्यात आले आहे त्या नित्याच्या साधनेने जेव्हा आपण भक्त आपले देहिक माध्यम म्हणजे काया वाचा मन हे नित्याच्या साधनेशी एकरूप कराल त्यावेळी ह्याच काया वाचा मनाचे रूपांतर तन मन धन म्हणून तुमच्या ठिकाणी धारण होईल. थोडक्यात ही कच्ची कैरी आणि परिपाक झालेला आंबा अडीत घातला म्हणजे तुम्ही थांबून साधना करत गेला की ह्या देहाचा परिपाक हो तिन्ही देह परिपूर्ण होतात. म्हणजे हे पहिल्यांदा कायावाच्या मन साधना करत असताना लक्ष कुठेतरी जायचं नाही ठीक आहे काय त्याचं काय नाही. आता करत असताना जरी गेलं तरी आपण पुन्हा पहिल्यापेक्षा खूप मन एकाग्र होतं म्हणजे ती परिपाक अवस्था. साध्य अवस्थेतील हा स्पष्ट खुलासा आपल्याला केल्याने आपल्या समोर असा प्रश्न निर्माण होईल की काया वाचा मन व तन मन धन ह्यात फरक काय. तर गुरुमार्गात साध्य अवस्था प्राप्त होण्यास काया वाचा मनाचा परिपाक होणे हे अत्यावश्यक असल्याने तो जो परिपाक होतो ती काया वाचा मनाची परिपाक झालेली अवस्था म्हणजे तन मन धन होय. म्हणजे आंबट तैरी जाऊन त्याचा गोड आंबा होणे ते लाल याचा राजा लेतात तरुण मग सत्यांना काय म्हणतात हिरवट हिरवट आहे बरोबर म्हणतात ती हिरवट हिरवट असा तर कैरी कच्ची म्हणून आंबट आहे तो परिपाक व्हायला पाहिजे. साधना मार्गारंभी तुमच्या काया वाचा मनाची जी देहिक अवस्था होती ह्या अवस्थेचे ऐहिक विषयाधीन होण्याचे कार्य अविरत होत असल्याने पहिल्या अवस्थेमध्ये करत असताना अजून ऐहिक म्हणजे अजून पगार वाढ झाला नाही घर झालं नाही मनासारखा मुलगा झाला नाही अमुक झाला नाही म्हणजे ऐहिक विषयामध्ये तुम्ही विचार करत असता. साधना मार्गामरंभी तुमच्या काया वाचा मनाची जी देहिक अवस्था होती ह्या अवस्थेचे ऐहिक विषयाधीन होण्याचे कार्य अविरत होत असल्याने तुम्हाला नित्याच्या साधने कदापिही एकरूप होता आले नाही. पण जेव्हा ह्या काया वाचा मनाचा परिपाक होऊन तन मन धन ही अवस्था प्राप्त झाली तेव्हा तुमच्या जीवनातील परमेश्वर हा इच्छित विषय साकार होण्याची क्रिया ह्याच देहिक माध्यमातून तुमच्या नकळत सुरू झाली. अशी ही जीवनात प्राप्त होणारी अमौलिक दीक्षा जर आपणास प्राप्त जीवनात व भवितव्यात कुटुंब कल्याणार्थ रक्षण करावयाची असेल तर यापुढील जीवनात काही कारण परत्वे आलेल्या अडीअडचणी निवारणार्थ कोणत्याही देवदैविक उपासना उपास तपास नवसायास व्रतवैकल्ये तीर्थयात्रा श्राद्ध पक्ष आदी मार्गांचा अवलंब करता कामा नये. कुठल्या परिस्थितीत जवळता कामा नये कुठल्या परिस्थितीत झाडाला सोडता कामा नाही तरच परिपाक आंबा होणार.
ये ना ती परीक्षा असली काय करता बघूया जरा जरा तोंड की दळमळला की गेला. याचे कारण दीक्षेच्या साध्य अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी जे काही मार्गदर्शन सूचित करण्यात आले आहे ही सेवा निसंकोच अविरत करण्यानेच साध्य अवस्था सिद्ध होणार आहे. ह्या अवस्थेत आपण भक्तास गुरुकृपाशीर्वादाच्या सामर्थ्याचे चमत्कार दृष्टांत साक्षात्कार ह्या विषयासंबंधीची स्वप्ने ही पटणार नाही. आता दृष्टांत म्हणजे काय? आम्हालाही बऱ्याच लोकांनी गेले तू दादांच्याकडे जातो तुला दृष्टांत झाला का आत्मसाक्षात्कार झाला का? पण दृष्टांत म्हणजे काय? दृष्टीचा अंत होणे म्हणजे काय? बघण्यात फरक. श्रीमंत माझ्याकडे बघताना त्याच्या गळ्यात पडायचं आणि एखादा गरीब असेल त्याच्याकडे हात समदृष्टीने झाली देवाचा डोळ्याचा तराजू कसा आहे सारखा आहे ना. आपण कसं म्हणतो त्यांचं काय बोवा म्हणजे ते मोठे त्यांचं काय बोवा म्हणजे वाकडा झाला. एखादा खाली असतो त्याच्याकडे असा पण खाली बसतो म्हणजे तुमच्या डोळ्याचा तराजू सारखा आहे का? देवाचा तसा नाही तो सगळ्यांचे बघताना सरळ बघतो म्हणजे त्याचा सारखा आहे. तसं काय सांगितलं इथं दृष्टांत दृष्टीचा अंत व्हायला पाहिजे बघण्यात फरक नाही होता कामा. साक्षात्कार म्हणजे काय? देव समोर येऊन उभारतो साक्षात त्याच्यासारखा तुम्हाला आवाज आकार आला का म्हणजे तो जसं 10 लोकांचं काम करतोय कल्याण करतोय तसं तुम्ही निदान तुम्हाला अवस्था दिली येते. तुम्ही बसून इतरांच्या कल्याणासाठी निराकरण करत असाल तर साक्षात त्याच्यासारखा आकार तुम्हाला आला. मग ह्याच्या हा साक्षात्कार केव्हा येईल? परिपास झाल्याशिवाय येणार नाही. मग लगेच मला विचारायचे नाही तुला साक्षात्कार झालं काय? म्हटलं साक्षात्कार वगैरे काय माहित नाही आत्मानुभव मोठे मोठे शब्द. म्हटलं तुला झालाय का साक्षात्कार? ते म्हणजे साक्षात्कार म्हणजे मला काय माहित नाही. मग कशाला विचारतो? समजलं ना तुम्हाला? आता साक्षात आकार तुम्हाला आलाय की नाही कसं कळेल? तुम्हाला निराकरण झाला म्हणजे तुम्ही बसा ती कृपा तुमच्या धारण झाली की नाही. तुम्ही एखादं निराकरण सांगितलं त्याला बरं वाटलं म्हणून सांगितलं की ती अवस्था तुम्हाला प्राप्त झाली. आता निराकरण फोनवरून सांगितलं की आम्हाला बरं वाटलं म्हणून सांगतो परवा एकांत फोन आला तुम्ही निराकरण सांगितलं पण मुलीचं लग्न ठरलं मुलीचं लग्न झालं आता सोमवार बंद करायचे का? हो म्हटलं बंद करायचे. हे जे प्राप्त झालंय तो आकार आला ना गुरूंसारखा. दादा जरी आपण सांगितल्यावर जसं काम होत होतं तसंच आम्हाला सांगितलं होतंय. याचा अर्थ साक्षात त्यांच्यासारखा आकार आपल्याला आला. कारण ह्या सर्व अवस्था साधक अवस्थेपूर्वीच्या असतात व आपण भक्तास आज त्यापुढील सिद्ध व साध्य ही अवस्था प्राप्त झाली आहे असे म्हटल्यावर आपण पूर्णत कृपावंत झाले आहात ही गोष्ट सत्य आहे. अशा वेळी मार्गारंभीच्या अवस्था तुमच्या देहिक माध्यमात उदित होतील ही शक्यता नसल्याने आपण भक्तांनी एकमेकांशी या विषयाबद्दल चर्चा करून जी अवस्था प्राप्त करावयाची आहे तत्संबंधी एकमेकात संशय निर्माण करू नये. म्हणून दादा सांगायचे तुम्हाला एकमेकाला आलेला अनुभव एकमेकाला सांगू नका. हा म्हणाला आरतीला बसताना मला फोटो हल्ला दिसला की मी म्हणणं मला का दिसत नाही. फोटो हल्ला महत्वाचा नाही आहे. आपण हलत असतो म्हणून फोटो हल्लेला दिसतो. त्याचप्रमाणे दीक्षा ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे आपल्या ठिकाणी सद्गुरु कृपाशीर्वाद साकार होणे. कुठे साकार होतो गुरु कृपा कुठे साकार होती रे? हळू टाकून लागला नाही ध्वनी लरी ध्वनी लरी प्रकाश अलॉंग विथ ऑक्सिजन इट विल गो. संबंध हे एक माध्यम गुरुमय झालं की सद्गुरु तुमचा साकार झाला. त्या भांड्यामध्ये भांड्याला आकार आल्यावरती पाणी साकार होतं यात मग तुम्हाला पियाला मिळतं. पहिल्यांदा आकार मग साकार आणि मग निराकार. मग काम झाल्यावर म्हणायचं भावांच्या कृपेने झालं माझ्यामुळे झालं. किती सुंदर अर्थ आहेत आकार साकार आणि निराकार. आपण लांब राहायचं निराकार म्हणजे मरून जायचं नाही. त्याचप्रमाणे दीक्षा ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे आपल्या ठिकाणी सद्गुरु कृपाशीर्वाद साकार होणे अशी अवस्था सहजगत्या
आज आपल्याला प्राप्त झाली आहे. तुम्हाला सर्वांना प्राप्त झाली की अनुभव कशी आली? आता डॉक्टरना प्राप्त झाली की नाही? डॉक्टरने औषध दिलं की त्या औषधातून गेली तो सांगतो लगेच बरं वाटतंय. म्हणून सोन्याचा व्यापार करतात त्या सोन्यातून जाते. रोज जे काय करत असेल त्याच्यातून ती प्रवाहित होते. बँकेत करत असेल त्या नोटातून ती जाणार. इतकं कारण तिथे परत दादाने सोपं करून दिलंय. जो जे करत असेल त्याच्यातून ती प्रवाहित होऊन लोकांचं कल्याण होणार. अशा अवस्थेपरत्वे हे तुमचे तन मन धन आता सद्गुरु रूप झाले आहे म्हटल्यावर कोणत्याही देवदेवतांचा पुरुषाचा किंवा अन्य बाधेचा संचार आपल्या ठिकाणी निर्माण होईल किंबहुना झाला आहे अशी भावना निर्माण करून त्या अवस्थेपरत्वे इतरांच्या ठिकाणी त्याबद्दलचे भय किंवा आदर निर्माण करू नये. दीक्षा व त्या दीक्षा परत्वे करावयाची सेवा व कर्तव्य याची पूर्णतः ओळख वरील निवेदनावरून आपण भक्तांना झालीच असे. कारण दीक्षेच्या प्रार्थनेबरोबर एक प्रार्थना आपण भक्त भाविकांना म्हणावयास दिली होती. ही आता वाचून दाखवत आहे बघा. त्याच्यामध्ये दादानी ते सांगितलंय की पुढील पिढ्यांनी आता बाकीचं काही पहिला पापट पसारा करायचा नाहीये. ते सगळं सोडून फक्त साधना करायची म्हणजे जतन करायचे. त्या संदर्भातील प्रार्थना आहे कारण दीक्षेच्या संदर्भातील प्रार्थना. केव्हा सांगितले बघा? 1980 साली ती प्रार्थना पणजी येथे नागपंचमी दिनांक 16 ऑगस्ट 1980 रोजी सांगितलेली आहे. मी सद्गुरु चरणी अशी प्रार्थना करतो की मला प्राप्त झालेले जीवन हे साधक सिद्ध साध्य आदी अवस्थेप्रत जावे व प्राप्त झालेल्या जन्मात जे कर्म ऋणानुबंध ह्या अवस्था प्राप्त होण्यास अनेक जन्मपर्यंत अडथळा निर्माण करतात अशा ह्या ऋणानुबंधातील ज्या परंपरा आपण कृपावंत होऊन मला जे दीक्षांत विधी अनुक्रमे उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा गुरु दीक्षा कारण दीक्षा आदींचा लाभ करून देऊन विमोचित केल्या त्यामुळे मी आज माझ्या जीवनात सुलभपणाने आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक या अवस्थांचा लाभ करून घेऊ शकलो. यापुढील माझ्या जीवनातील कृपाशीर्वादाची निरंतर अवस्था म्हणजे निरंजन अवस्था. निरंजन मध्ये काय? निरंजन मध्ये काय असत? सगळीकडे प्रकाश असतो भाऊजी, म्हणजे ज्ञानमय अवस्था. आज आपण प्रत्येक वर्षी तर उत्तर देऊ शकतो ना, गणपती का बसवायचा का बसवायचा नाही. आता कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आहे आपल्याला, म्हणजे ती प्रकाशमय अवस्था निरंजन. निरंतर अवस्था म्हणजे निरंजन अवस्था ही मला ह्याच जन्मी काया वाचा मनाने अनुभविण्यास यावी अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर कारण दीक्षेच्या प्रार्थनेबरोबर म्हणावयाची ही प्रार्थना ती मुंबई येथे दिनांक 30 ऑगस्ट 1980 साली दिली. मी पुढे आपलं संपूर्ण नाव श्री सद्गुरु चरणी व नवनाथादी विभूती व माझ्या घराण्याच्या कुलदेव देवता यांचे चरणी विनम्र भावनेने अशी प्रार्थना करतो की माझ्या कुटुंबाच्या कल्याणार्थ व रक्षणार्थ व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्राप्त जीवनात सुख शांती समाधान संपत्ती संतती दीर्घायुष्य आदींचा लाभ व्हावा म्हणून मी माझ्या ज्ञान अज्ञानाने व्रतवैकल्ये उपास तपास जपजाप्य होम हवन दान धर्म आदी मार्गांचा आजपर्यंत अवलंब केला. म्हणजे पहिल्यांदा केला, नीट लक्ष देऊ नका, महत्वाची प्रार्थना आहे. हे सगळं पहिल्यांदा केलं परंतु जीवनाला आवश्यक असा जो कृपाशीर्वाद ह्या सर्व सुख शांती समाधानास कारणीभूत होतो
अशा कृपाशीर्वादाचा लाभ मला सद्गुरु कृपेने ह्याच जीवनात प्राप्त झाला असल्याने आजपर्यंत माझ्या ज्ञान अज्ञानाने मी ज्या काही मार्गाचा अवलंब केला ही परंपरा माझ्या कुटुंबात रूढ होऊन पुढील भावी पिढ्यात त्याच मार्गाचा अवलंब अनुकरण म्हणून कोणीही व्यक्तीने करू नये। लक्षात आलं जे पहिल्यांदा केलं त्याच्याने कृपाशीर्वाद मिळाला नाही, आता मला कृपाशीर्वाद मिळाल्यामुळे पहिलं जे मी करत होतो ते सोडलंय आणि पुढच्या पिढीने सुद्धा ते करू नये कारण त्यांना कृपाशीर्वाद मिळालेला आहे अशी माझी प्रार्थना आहे। माझी प्रार्थना आहे माझ्या कुटुंबातील भावी पिढ्यांचे हित ज्या गुरुमार्ग परत्वे आहे अशा मार्गाचा अवलंब माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अंगीकारला आहे। यासाठी आजपर्यंत कुटुंब परंपरेत जे काही कुलाचार कुलधर्म ज्ञान अज्ञानाने मी केले त्याची पुनरावृत्ती कुटुंबातील कोणाही व्यक्तीच्या ज्ञान अज्ञानाने घडू नये अशी माझी प्रार्थना आहे। म्हणजे मी मनाने सांगितलं नाही तुम्हाला हे करू नका ते करू नका, बरोबर इथं प्रूफ आहे। कुटुंब कल्याणार्थ जो सद्गुरु कृपाशीर्वाद आम्हा कुटुंबियांना लाभला आहे त्या प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादाला जतन करण्याचे कर्तव्य आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हातून श्री सद्गुरु सेवा म्हणून घडावे अशी श्री सद्गुरु चरणी प्रार्थना। आता काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही अवलंब केला महिला झाला दोन महिने झाले तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपूजन केलं तरी त्रास आहे, म्हणजे काय या शर्टाला हळद कुंकू लागला असेल तर असं झटकल्या जाईल, तिला ग्रीस लागला असेल तर किती वेळा धुवा लागेल, त्यावर त्यावर थांबाल की नाही, धीरच नाही आहे। प्रत्येक व्यक्ती काय आता या तीन व्यक्ती बरेच वेळ सांगून झालंय हे झाड आहे वरती याची मुळं एवढीशीच आहेत, इथे एक झाड आहे त्याची मुळं एवढी लांब आहेत आणि इथे झाड जे आहे त्याची मुळं झाडाच्या तीनपट आहेत। आता ही हा ही व्यक्ती ह्याच्याकडे बघून काय म्हणते याचं काम लवकर झालं मध्ये का होत नाही तुझी मुळं किती येतो याला उपाय काय सेवा करीत राहणे ही दादा बाबा मुळं काढायचे प्रयत्न करतात पण बाबांचे एकदम ही मुळं काढणे जेवढं सोपं आहे तेवढी अवघड आहे। लक्षात आलं आम्ही हे बघितलेलं आहे म्हणजे ते आले लवकर त्यांचं काम झालं आमचं का झालं नाही, बाबा म्हणाले मुळं किती आहेत ती बघ पण मार्ग जाऊन दुसरीकडे गेला तर मुळं काढायचं काम करत नाही हे काढायचं काम करतात, तुम्हाला वाटतं काय लवकर काम झालं म्हणून आणि मग पुढच्या पिढ्यांना ही मुळाची सगळी झाडं म्हणजे जंगल झालेलं दिसत, लक्षात आलं का? म्हणून त्याचा अर्थ श्रद्धा आणि सबुरी थांबायचं की माझे याचं ज्ञान झाल्यानंतर हे ज्ञान झाल्यानंतर थांबायचं की आपलं कर्म कठीण आहे जरा सेवा करून हे जेव्हा समूळ जाईल तेव्हा मला सुख शांती समाज मिळाल, बाहेर गेलं तर हे तसंच राहील, बरोबर सांगलं। तर या प्रार्थनेबद्दल आपण भक्तांना योग्य ते मार्गदर्शन झाले असेल किंवा नसेल म्हणून याबद्दल याच निवेदनात स्पष्ट खुलासा असा की पूर्वी आपण आपल्या घराण्याच्या इष्ट देव देवता यांच्या कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी भिन्नाभिन्न प्रकारे उपासना व्रतवैकल्ये जपजाप्य होमहवन इत्यादी मार्गांचा अवलंब हा सज्ञान होऊन करते झाला नाही। गौरीच्या दिवशी काय करतो सकाळपासून गौरी बसत असताना काय करतो चकल्या हे ते सगळं रचलेलं दिसायचं की आम्हाला पण त्यातलं आम्हाला काय देत नव्हते नुसतं बघायचं होय का नाही किती खर्च होत होता आज काय आहे बघा असं वळून बघितलं तर म्हणजे गुरुनी काय केलं आपल्यासाठी पण ते जतन करायचं अवघड आहे, लोक कोणी नावं ठेवायला नाही पण चालू करायचं असं नाही करायचं, आम्ही मिरवणीची चेष्टा करायचं काय हो ते सगळं ठेवलं आहे आम्हाला देत नाही की म्हणाले तो एक केवळ घराण्याच्या परंपरेतील वाडवडिलांनी अनुकरण केलेला मार्ग अनुकरण नुसतं करत जायचं कशा करता करतो माहित नाही काही नाही आणि मग म्हणायचं काय संध्याकाळ होतो रट्टे दुखायला लागले चपया घालून सगळं शेव करून आणि पुन्हा खर्च आणि मग पुढे नको असेल तर आठ नऊ दिवस खायचं। अनुकरण केलेला मार्ग
पुढे आपण आपल्या नित्याचरणात आणला, पण जेव्हा आपण भक्तास गुरुकृपाशीर्वाद परत्वे उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा आदींचा लाभ झाला, तेव्हाच प्राप्त जीवनात सुख शांती संपत्ती आदींचा लाभ सुलभपणे आपण प्राप्त करते झाला। नक्की का आज गणपती असला तर काय झालं असतं? निवांत आहे की नाही? गणपती स्वप्नात वगैरे आले नाही ना? मला का बसवलंच नाही काय? मला तर बरं झालं की त्याची सोंड पकडायची ही एकदम। आज किती किती आराम आहे बघा आपल्याला, नाही तर काय काही सुचत नाही, म्हणजे सगळं काय करू काय नाही, सकाळपासून गोंधळ, भटजी मिळत नाही, भटजी आला तरी तो काय बोलतो आपल्याला कळत नाही। आपल्या भावी पिढ्यांचा विचार करता आपण गुरुकृपाशीर्वाद प्राप्तीपूर्वी ज्या देवदेवतार्जनाच्या मार्गाचा अवलंब करीत होतात तो मार्ग भविष्यात पुढील पिढ्या आचरणात आणू शकतील किंवा जरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पोषक असा आचार विचार व आहार या भावी पिढ्यांना करता येईल अशी शक्यता नाही। तुम्ही जेवढं केलं तुमच्या वडिलांनी जेवढं केलं तेवढं तुम्हाला नाही झालं, तुम्ही जेवढं केलं ते यांना होणार आहे यांच्या पुढच्यांना। यासाठी आज प्राप्त झालेल्या कारण दीक्षेचा लाभ घेत असताना पुढील पिढ्यांची तरतूद करण्याची जबाबदारी आपण भक्तांची असल्याने जी प्रार्थना म्हणावयास दिली आहे त्या प्रार्थनेचा प्रधान हेतू असा की भविष्यात तुमच्या घराण्यातील मुलाबाळांच्या ज्ञान अज्ञानाने जरी त्यांनी कुटुंब परंपरेतील कुलधर्म कुलाचार करण्याचे कर्तव्य केले नाही तरी त्या परत्वे त्यांच्या जीवनात दुःख तथा अशांतता निर्माण होण्याचे काही एक कारण उरणार नाही। एवढी चॅलेंज दिलंय, फक्त साधना करा, तुम्ही काही कुलधर्म कुलाचार काही करू नका। हीच भविष्यातील तुम्हा कुटुंबियांच्या कल्याणाची तरतूद होय। तुम्ही भक्तांनी आजपर्यंत जे ज्ञान अज्ञानाने देवदेवतार्जनाचे कुलधर्म कुलाचार म्हणून रूढी परंपरेने अनुकरण केले त्याची सांगता तुमच्या हयातीत तुम्हा भक्तांकडून व्हावी व पुढील पिढ्यांना भवितव्यात केवळ एक गुरुभक्ती एवढाच प्राप्त जीवनाच्या सार्थकतेचा मार्ग सुलभपणाने प्राप्त व्हावा ह्या गुरुकृपेच्या आज्ञेप्रमाणे ती प्रार्थना आपण भक्तांना कारण दीक्षेबरोबर म्हणाव्यास दिली होती। त्यावेळेला होती, त्याची सिद्धता झाल्यावर आता बंद केली, आता फक्त अर्ध्या तासाची साधना आणि प्रार्थना बस, त्याच्यामध्ये सगळं काही आलं। अशी प्रार्थना आपल्या म्हणण्यात येते म्हणजे आपण आपल्या घराण्याच्या कुलदेवदेवतांच्या हितसंबंधात नाही अशी गैरसमजूत कुणाही भक्ताने करून घेऊ नये। म्हणजे साईच्या प्रतिमेमध्ये सगळे 33 कोटी देव आहेत, म्हणजे तुमची कुलस्वामिनी आली तिला सौम्य केली, फक्त 2 हस्त काही मस्तक नमस्कार केल्यावरती आशीर्वाद देते, म्हणजे तुम्हाला काय ते औपचार करायचे काही गरज नाही। हे समजलं पाहिजे, समजून आपल्या विचारात बसलं पाहिजे। तुमचे विचार नाही तर मग विचारच चालू होतं, हा देवीला उद्भवती दाखवली म्हणून असं चालत झाला का? आणि एवढं एवढी हे आहे का उद्भवतीने दाखवली गेला याला लगेच एक लाभ झाला, नैवेद्य दाखवला मग याची गाडी मोड, असं काही नाही आहे। म्हणून सांगितलं की ह्याच्या पुढचं जीवन तुमचं विचार अवलंबून आहे, हे तुम्ही विचार डोक्यात ठेवून सगळं मला गुरुने दिलेलं आहे, सगळ्यातून मुक्त केलेलं आहे, मी फक्त अर्ध्या तासाची साधना केल्यानंतर मी व्यवस्थित राहणार आहे बस। कुलधर्म कुलाचार परंपरेच्या रूढी परंपरेतून आपण भक्तांना जरी गुरुकृपाशीर्वादाने त्या कृत्याची सांगता होऊन अभयदान मिळाले आहे तरी ज्यांच्या कृपाशीर्वादाने गुरुकृपाशीर्वादाच्या माध्यमाचा लाभ झाला त्या घराण्याच्या इष्ट देवदेवता यांचा परिचय तुम्ही भक्तांनी भावी पिढ्यांना करून देण्याचे कर्तव्य याकडे दुर्लक्ष करू नये। म्हणजे ही आपली कुलस्वामिनी आहे, आपले जायचंय हे तुम्ही त्यांना समजावून सांगा, पण त्याच्यासाठी जाऊन तिचा अभिषेक करायचा आहे अमुक करायचा आहे हे परत रूढीमध्ये जायचं नाही। कुलची तुमच्या कुलस्वामिनी कोण आहे, तुमची कुलस्वामिनी कोण आहे ह्याची माहिती करून द्या असं म्हणतात ते। आपण भक्तांना परमार्थाबद्दलची व जीवनाची सार्थकता करण्याबद्दलची जाणीव
ही गुरु मार्गात आल्यावर झाली। तत्पूर्वी आपल्या कुटुंबातील अन्य वडील व्यक्ती ह्या आपल्या कुटुंबाच्या कल्याणार्थ व रक्षणार्थ आपल्या घराण्याच्या कुलदेव देवतांची मनोभावनेने सेवा करीत होत्या। अशा व्यक्तींनी दीक्षा परत्वे जरी वार्षिक कुलधर्म कुलाचार म्हणून नव्हे, पण ज्या देवदेवतांच्या कृपाशीर्वादाने या गुरुकृपाशीर्वादाचा लाभ झाला त्या घराण्याच्या इष्ट देवदेवतांच्या कृपाशीर्वादाची उतराई आपल्या हातून व्हावी म्हणून जरी ओटी भरणे, हळदी कुंकू लावणे करणे किंवा अन्य प्रकारे देवतार्जन करणे, तर ते दीक्षेस बाधक आहे। अशा समजुतीने त्या व्यक्तींच्या श्रद्धा भक्ती आड कोणाही सूज्ञ भक्ताने येऊ नये। म्हणजे तुम्ही खुशी खुशीने तुम्हाला करायची इच्छा असेल तर करायला हरकत नाही, पण आजकाल कोण गोंधळ घालणार आहे? मला वाटतंय सगळ्यांना सोडवलंय ते बरंच आहे। तुम्हाला करायची इच्छा असेल, तुम्हाला वाटलं असं म्हणून केलं तरी हरकत नाही, म्हणजे त्याला बाधा येईल असं नाही। दादा म्हणतात करायची इच्छा असेल तर करा। पूर्वी कुटुंबात जे काही देवदेवतार्जन केवळ चालीरीती म्हणून होत असे ते आता आपण भक्तांनी सज्ञान होऊन करण्यामुळे त्याचा लाभ यथोचित असा होईल। जी धर्मकृत्ये वर्षानुवर्षे करावी लागत होती ती केवळ वार्षिक म्हणूनच आपल्याला विचारात घ्यावी लागते। आम्ही मानव कर्माधीन आहोत, त्यामुळे स्वाभाविक ऐहिक विषयांशी अधिकाधिक एकरूप होऊन ते विषय सेवन करणे म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता असे जरी आपल्याला वाटत असले तरी परमेश्वराने आपल्या कल्याणार्थ योग्य अशा मार्गदर्शनातून व आपली देहिक अवस्था ज्या प्रमाणामध्ये विकसित होईल त्या अवस्थेपरत्वे परमेश्वरी स्वरूपाचा लाभ घेता यावा म्हणून सर्वसामान्य उपासकापासून ते अवतार स्वरूपापर्यंत आपल्या कल्याणाची योजना आपल्याला परिचित करून दिलेली आहे। एकच साधन दिले म्हणजे ओंकार साधना, म्हणजे सामान्य मनुष्यापासून असामान्य माणसापर्यंत सर्वांना त्याचा लाभ होऊन अनुभवी असे थोर उपकार करून ज्या परमेश्वराने जगाच्या उत्पत्तीपासून अंतापर्यंत आम्हा मानवांच्या कल्याणार्थ जे सत्कार्य म्हणून चालविले आहे अशा या सत्कार्यात आपलाही काही अंशतः भाग आहे। जरी आपल्याला अशा कार्यात सहभागी होता आले नाही तरी सहानुभूतीचे कर्तव्य करण्यास काही अडथळा असू नये। कोण तुमच्या सानिध्यात दुःख सांगितलं तर त्याला प्रार्थना वाचा द्या। काही दिवसांनी प्रार्थना वाचून झाल्यानंतर साधना केली की असं होतं बा त्या मार्ग म्हणजे काहीतरी धीर देऊन त्याला मार्गी लावायचं म्हणजे म्हटलं की मानवांच्या कल्याण तर सत्कार चालले अशा सत्कारात आपलाही काय अंशता भाग आहे प्रत्येकाचा। आज जरी आपल्याला अशा कार्यात सहभागी होता आले नाही तरी सहानुभूतीचे कर्तव्य करण्यास काही अडथळा असू नये। आज आपल्या जीवनात ज्या ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या आपल्याला विनामूल्य कुठेही भागवून मिळू शकत नाही। आज प्रत्येक मनुष्य एकमेकाच्या सोयी परत्वे एकमेकाला मदत करण्याचा जरी प्रयत्न करतो आहे तरी त्या मदतीत निस्वार्थ निरपेक्ष असा भाव अनुभवास येत नाही। प्रत्येकाची मदत करण्याची जी भावना आहे ती उपकार या स्वरूपामध्येच विचारात घेतली जात असल्याने झालेल्या उपकारांची फेड होत नाही अशी खंत वाटत राहते। निसर्गाचा धर्म कसा आहे बघायला, झाड फळ देत आहे एकही फळ खात नाही पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय त्याला द्यावं अशी अपेक्षा नाही। निसर्गाचा धर्म कसा आहे, एक दोनदा पेरला एवढे झुंज येतात एका कणसाला म्हणजे किती पेरलं आहे आणि त्याच्या किती पट आलं आपण त्याच्यावर एवढं घेतो आणि एवढंच देतो म्हणून आपल्या वाटेत आहे। निसर्गाचा गुणधर्म सुद्धा सांगितलं, झाडाला तुम्ही आंब्याच्या झाडाला शेणखत घाला खाली त्याचा शेणाचा गुण त्या आंब्याच्या ह्याच्यात येत नाही, म्हणजे वाईट आहे ते आपण घ्यायचं आणि चांगलं आहे ते इतरांना द्यायचं। आपण याच्याबरोबर युद्ध करतो म्हणून आपल्या वाट्याला दुःख आले। वास्तविक आपण मानवातील स्वाभाविक असा जो मानवता धर्म
की सर्वाभूती आत्मा एक आहे ह्या विचाराने जगातील प्रत्येक मानवाने आपापली सुख दुःखे एकमेकांना विचारात घेऊन ती आस्थेने निवारण करावयास पाहिजे. जी सुख दुःखे तुम्हा मानवांच्या सामर्थ्या पलीकडे आहे त्यांच्या निवारणार्थ परमेश्वर अवतार रूपाने या जगताचा भार वाहतच आहे. अशा परिस्थितीत हे जे सिद्ध सत्पुरुष अवतार म्हणून कार्यार्थ येतात त्यांना महान असे जगताचे कार्य करावयाचे असते. पण ह्या जगतामध्ये आपण मानव एक घटक म्हणून आहोत, त्यामुळे आपण या महान अवतार परंपरेचा लाभ घेत असताना केवळ जगातील दुःखी लोकांना सुखी करण्यासाठी ही अवतार परंपरा आहे असा संकुचित विचार करतो व आपल्याला प्राप्त झालेल्या जन्मात केवळ आपणच सुखी कसे होऊ एवढाच विचार करतो. आपल्या सुखाची तरतूद करण्यासाठी त्या परमेश्वराला उपासक अवस्थेपासून ते महाकारणिक अवस्थेपर्यंत म्हणजे अवतार कार्यापर्यंत अनेक जन्म हे तर घ्यावे लागतातच, पण त्याबरोबरच या ऐहिक जगतातील सुखांचा त्यागही करावा लागतो. दादा 21-22 वर्षाचे होते, लग्न झालं होतं आणि तिथं एक मुलगा झाला होता आणि अजून मला सेवेला जाम समजलं 2.5 वर्ष 22 वर्ष लक्षात येत आहे ना. आणि तिथं सेवा कशी करायची आहे ती मादुकरी माहिती नाही, पाण्यात पुचकळून खायची आणि किती दिवस सेवा करायची माहिती नाही. म्हणजे कुणासाठी केलं ते, त्या वयात आपण असतो तर काय केलं असतं, जगात कल्याण गेलं तेल लावत असं म्हणतात. आई जगतात सुखांचा त्यागही करावा लागतो. जेव्हा आपण अशा सिद्ध सत्पुरुषांच्या दर्शनात जाता व अपेक्षित सुखांची याचना करता अशा वेळी निदान असा तरी प्रश्न आपल्या मनाला विचारा की ज्या सिद्ध साधकांनी अनेक जन्मांपर्यंत प्राप्त झालेला जन्म हा साधन मार्गाने तप्त करून आपल्या समोर ईश्वरी स्वरूपाचा साक्षात्कार घडविला आहे, त्यांच्या पुढे केलेल्या सुखाच्या याचनेचे सुख ह्याचा ह्या जन्मात किती काळपर्यंत उपभोग मी घेऊ शकेन. 60 वर्षाचं झाल्यावर जावं लागेल वरती, ते 60 वर्षात घेणं म्हणजे क्षणिक. म्हणून दादा म्हणे त्यांनी सांगितलं काय, एक म्हण सांगितली होती, संडास धुवायला केसराचं पाणी नाही वापरत. समजलं, म्हणजे हे जीवन सुंदर करायचं आहे, ईश्वरमय करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करायच्याऐवजी हे जे सुख सोडून जायचं आहे त्याचाच विचार करतो आपण. एवढी जरी विचारणा जाणीवपूर्वी आपण आपल्या मनाला केली तरी तुमच्या पुढे जे सिद्ध सत्पुरुष परमेश्वराच्या विराट अशा अवतार कार्याचे सूत्र हाती घेऊन बसले आहेत त्यांच्या कृपाशीर्वादास आपण सहज प्राप्त करते व्हाल. गुरु पौर्णिमा हा सण आपण दरवर्षी साजरा करतो. हा जन्म जो प्राप्त झाला आहे त्यानंतर पुन्हा जन्म प्राप्त होईल की नाही याची शाश्वती नाही, व जरी जन्म प्राप्त झाला तरी पुन्हा गुरुप्राप्ती होईल किंवा नाही, व झाली तर पुढील कुठल्या जन्मात होईल हे समजणे कठीण असते. गुरुप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या कृपेने जन्माचे सार्थक होते हे निर्विवाद आहे, परंतु आजच्या जन्मात गुरुभेद होईपर्यंत जीवनातील जो काळ वाया गेला याबद्दल जरी आज आपल्याला पश्चाताप वाटतो तरी तशी वेळ पुन्हा पुढील जन्मात येऊ नये याची दक्षता कुणीही घेत नाही. अनेक सणवार वर्षानुवर्षे जीवनात येतात पण त्या दिवसांचे महत्व आपण विचारात घेत नाही. दरवर्षी आपण सण साजरे करतो पण त्यांचे स्मरण राहत नाही, कारण हे सण दरवर्षी येतात, परंतु ज्या जीवनात हे सण साजरे करावयाचे तो जन्म पुन्हा केव्हा येईल हा विचार जर आपण केला तर मग खऱ्या अर्थाने दसरा व दीपावली आपण प्राप्त जन्मात साजरी केली काय हा प्रश्न आपणास स्वतःला विचारावा लागेल.
ह्या सणांप्रमाणे गुरु पौर्णिमा ही दरवर्षी येते। हा दिवस गुरु ऋणाची फेड करण्यासाठी आहे। त्या दिवशी आपण गुरुपूजन करतो ते केवळ द्रव्य माध्यमातून, पण त्याने गुरु ऋणाची फेड होत नाही। ज्यांच्या कृपेने आपण सज्ञान झालो, नावारूपाला आलो, किंबहुना ह्या जन्माची सार्थकता करता आली, त्या गुरु ऋणाची फेड कदापि करता येणार नाही। जर आपल्या प्राप्त जन्मातील थोडे बहुत आयुष्य इतरांच्या कल्याणार्थ खर्ची पडले तरच ही फेड अल्पांशाने होऊ शकते। म्हणून बाबांनी वचन घेतलं होतं प्रत्येकांकडनं की पाच माणसांना तरी तुम्ही ज्ञानी करून साधनेला लावायला पाहिजे। नुसतं आपण आयुष्य प्राप्त करून आपल्या ह्याच्यामध्ये विचारात राहायचं नाही। ते आपल्या जन्मातील थोडे बहुत आयुष्य इतरांच्या कल्याणार्थ खर्ची पडले तरच ही फेड अल्पांशाने होऊ शकते। गुरु पेणवायचे ऋषी नुसतं तिथे 500 रुपये दक्षिणा ठेवायची, दादा असताना लोक त्यांना शर्ट पॅन्टचे कापड आणून द्यायची, हे झालं म्हणजे कर्तव्य संपलं नाही। माझ्या आयुष्यातील गेली 50 वर्षे गुरु पौर्णिमा ह्याच दिवशी मी दसरा व दीपावली साजरा करीत आलो। दीपावली म्हणजे काय? दीप, ज्ञानाचा दीप। ज्ञान झाल्यावर दसरा म्हणजे सीमोल्लंघन, म्हणजे दुःखी जीवनाकडे सुखीकडे जाता येते। दसरा दीपावली रोज करतो पण याचा अर्थच माहीत नव्हता। असं केलं तर गुरु पौर्णिमा, समजतंय? माझ्या आयुष्यातील गेली 50 वर्षे गुरु पौर्णिमा ह्याच दिवशी मी दसरा व दीपावली साजरी करीत आलो। त्यानिमित्त केवळ मुलाबाळांना कपडे दागदागिने केले नाही, तर खऱ्या अर्थाने सण साजरे केले। व त्यावेळी स्वतःला असा प्रश्न विचारला की दसरा जरी साजरा होत असला तरी जीवनात सीमोल्लंघन झाले काय? म्हणजे काय? सुखी जीवनाकडून तुम्ही सुखी जीवनाकडे गेलात काय तर सीमोल्लंघन झाले। त्याचप्रमाणे दिवाळी साजरी झाली तरी ज्या जगात आपण जगतो आहोत त्या जगाला प्रकाश म्हणजे ज्ञान देता आले काय? काय कसलं ज्ञान आहे? आता लोक आल्या विचार गणपती का बसवता माहित नाही, संत का करता माहित नाही, काय माहित आहे? मग म्हणजे नुसतं करत जायचं अज्ञानाने। त्या अज्ञानाचा शाप आपण भोगतो म्हणून सांगितलं की दीपावली म्हणजे ज्ञान आणि दसरा म्हणजे दुःखी जीवन। असं तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर तुम्ही गुरुने सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यानंतर तुम्ही सीमोल्लंघन म्हणजे दुःखी जीवनाकडनं सुखी जीवनाकडे जाता। ह्या रीतीने जीवन जगता यावे म्हणून श्री सद्गुरूंनी जी कृपा केली तो दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा। पण हा अनुभव अनुभविण्यासाठी 50 वर्षात गुरुना दक्षिणा म्हणून काय दिले? त्यासाठी तन मन धन हे द्यावयाचे असते। येथे धन म्हणजे पैसा नव्हे, पैशाने जे खरीदता येत नाही असे सर्व गुरुना अर्पण करावयाचे। व ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे असे जे मन तेही गुरुना समर्पण करावे लागते। गेली 50 वर्षे मी एकाच गुरूंचे नाव घेतले, नामस्मरण त्यांचेच केले। जीवनात सुखदुःखे आली ही पण त्यांची कृपा। त्यांच्या कृपेने हे जे कार्य आपल्या समोर ठेवले ते कार्य करण्याची प्रेरणा त्यांनीच दिली। त्याप्रमाणे मी त्यांची आज्ञा हिचा कृपा म्हणून स्वीकार केला। जीवनारंभी 2.5 वर्षे माधुकरी मागून सेवा केली। इतरांच्या दृष्टीने ते दुःख असेल, पण आज जेवढी सुखे मला मिळाली यापेक्षा मी अधिक सुखी त्यावेळी होतो। माधुकरी मागताना ती त्यांच्यासाठी म्हणून मागितली, पण देवासाठी भीक मागणे ह्यात केवढा स्वाभिमान आहे। 50 वर्षे हा दिवस मी नित्याने साजरा केला। गुरु पौर्णिमा हा सण मला इतर सर्व सणांपेक्षा मोठा वाटला। लोकांना दरवर्षी दसरा व दीपावली ही मोठी वाटते, कारण त्या दिवशी गोड जेवण मिळते, शिवाय कपडे अलंकार इत्यादीही करतात। दसरा व दीपावली हेही सण मी साजरे केले, पण ते गुरु पौर्णिमेला आशीर्वाद घेऊन साजरे केले। माझ्या जगद्गुरूंनी आपले नाव त्रिभुवनात अजरामर केले तो दिवस म्हणजे दसरा होय। मी दरवर्षी दसऱ्याला परमपूज्य बाबांना हे मागितले की
जगाला सुखी करण्यासाठी आशीर्वाद द्या. शतकानुशतके समाज हा अंधश्रद्धेमध्ये जगतो आहे, त्यांच्या जीवनात दसऱ्याला सीमोल्लंघन करा. हेच मागणे तुमच्या पायाशी जन्मभर मागेल की जेणेकरून समाज जागा होऊन तुमच्या नामस्मरणात धुंद होईल. त्याचप्रमाणे दीपावली केली व प्रार्थना करीत आलो की देवा ज्ञान दे, त्या ज्ञानामुळे आंधळ्या समाजाला दृष्टी लाभू दे, जगाला ज्ञानी म्हणजे प्रकाशमय कर. एवढे मागणे मागता मागता आज 50 वर्षे झाली तरी अजून दसरा व दीपावली झाली नाही. लोकांचे देव जीवन सुधारले नाहीत. मग गुरुपौर्णिमा किती दूर आहे याचा विचार करा. यापुढे गुरुपौर्णिमेचा दिवस नुसता साजरा करावयाचा नसून पुढे येणारी दसरा दीपावली ही मला गुरुकृपेने जगासाठी साजरी करावयाची आहे, हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानी होऊन प्रत्येकाने साधना करून ती कृपा धारण करून जीवन ईश्वरमय करून सगळे देवासारखे झाले पाहिजेत, तर या जगात सुखशांती समाधान होईल. सगळे दानवच होतात, म्हणजे ज्ञान नाही, ते करत जायचं नुसतं, का करतो, कशा करता करतो, का नको म्हणाले ते कळतच नाही, तरच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली असे म्हणता येईल. गुरुकृपेचे स्तवन गाणे व भाषणे करीत बसणे ह्यात शेकडो वर्षे गेली, पण गुरूंची कृपा ही गाणे व भाषणे यांनी संपादन होत नाही. हे जीवन स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी केवळ 4 आणे असून 12 आणे जीवन दुसऱ्यासाठी आहे. असे हे 12 आणे जीवन जे आहे त्याचा विनियोग जगासाठी कसा करता येईल याचा बोध सज्ञान होऊन आपण भक्तांनी घ्यावा अशी परमपूज्य बाबांच्या चरणी मी प्रार्थना करीत आलो आहे. याचे कारण जी सृष्टी निर्माण झाली आहे तिचा शोध आम्हा मानवांना अजूनपर्यंत लागलेला नाही. प्राणी मात्रांमधील उत्क्रांती व मानवी उत्पत्ती याबद्दल शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे, पण निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. कर्मवाद हा विषय हिंदू धर्मात आला, पुनर्जन्म नाही असे ख्रिश्चन मानतात, मुसलमान जैन बौद्ध यांनी आपापल्या परीने याबाबत वाद निर्माण केले आहेत, तरी सुद्धा निश्चित असे कोणीही काही सांगू शकत नाही किंवा सिद्ध करू शकत नाही. पूर्वीच्या युगात देवधर्म हा विषय अस्तित्वात आला, पण ज्याची प्राप्ती करावयाची त्यासाठी निश्चित काय करावयाचे, कोणत्या मार्गाने गेल्यावर ही प्राप्ती होईल की देवाच्या नाना रूपांबद्दल अंधश्रद्धा मानून स्वस्थ बसायचे, असे हे बिकट प्रश्न आजपर्यंत कोणालाही शास्त्र परत्वे सिद्ध करता आले नाहीत. म्हणून परमपूज्य साईनाथ महाराज यांच्या कृपेने मानवता युग याची निर्मिती करण्याची जबाबदारी आज आम्हा सेवकांची आहे असे म्हणता येईल. यासाठी काय केले पाहिजे हे सोप्या कार्यपद्धतीने भवितव्यात जगाला पटले पाहिजे. यासाठी असा शास्त्रशुद्ध मार्ग शोधला पाहिजे की ज्याला कोणत्याही धर्माचा विरोध होता कामा नये. कोणता धर्म श्रेष्ठ याबाबत वादविवाद करून चालणार नाही. असे साधन आज समाजापुढे ठेवले पाहिजे की ज्यामध्ये समाजाचे कल्याण होईल. मानवी जीवनातील जुनी मते व नवी विचारसरणी या दोघांनाही मान्य करावे लागेल असे जे साधन, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. कर्मवाद याचा विचार केला तर कर्माचा आरंभ कुठे याचा शोध घेणे हा एक प्रश्न आहे. आजपर्यंत कर्मवाद व कर्माची फले हा विषय तत्वज्ञान म्हणून विचारात घेऊन काही युगे खर्ची पडली तरी सुद्धा कर्माचा आरंभ केव्हा व कुठे झाला हे ठरविता येत नाही. या तत्वज्ञानातून इतक्या पळवाटा काढल्या गेल्या आहेत की मानवाला बुद्धी आहे किंवा नाही हा विचार मनात येतो.
या शोधाशोधीचा शेवट होणार की आपला शेवट होणार हाच प्रश्न आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सहानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ.